हरिओम मी प्रमोद सिंह गोलकर उपासना केंद्र शिवाजीनगर पुणे बापूंकडे आम्ही मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून येऊ लागलो बापूंचे आत्तापर्यंत किंवा आज जागा येत प्रत्येक घटनेमध्ये अनुभव हे आपल्यालाही येतात तुम्हालाही येतात सर्वांनाच येत आहेत त्यातला मी एक माझ्या मुलाचा अनुभव आपल्यापुढे शेअर करतो हा अनुभव आहे दोन हजार नऊ सालातला त्यावेळेला तो माझा मुलगा डिप्लोमाच्या प्रथम वर्गामध्ये शिकत होता म मित्रांचं आणि त्याचं असं ठरलं होतं की आपण एक शनिवार रविवारी अशी एक पिकनिक करूया त्या दृष्टीने सर्व मित्रमंडळी पुणे स्टेशनवर हजर झाली आणि तिथनं लोकल ट्रेन पकडून ते लोणावळ्यासाठी रवाना झाले लोकल चालू असताना मुलं मित्र गप्पा मारायच्या नादात लोकलच्या दरवाज्यामध्ये पाय सोडून बसलेले होते लोकलच्या डब्यामधली काही लोक म्हणत होती अरे पाय बाहेर सोडू नका स्टेशन वगैरे आलं तर कळणार नाही पण मुलांनी ज्या ग गप्पाच्या नादात सगळा काना डोळा केला आणि पाय सोडून तसेच बसले होते काही वेळानंतर लोकल ज्या वेळेला प्लॅटफॉर्मला लागायला लागले तेव्हा सुद्धा ह्यांच्या डोक्यात आलेलं नाही आणि त्यावेळेला गोंधळून घाबरून पाय तसेच राहिले आणि लोकल प्लॅटफॉर्मला लागले ला आता लोकलचा स्पीड हा किती असो हा आपण सर्वजण जाणताच प्लॅटफॉर्मवर ज्या वेळेला लोकल लागले त्यावेळेला त्याचे पाय प्लॅटफॉर्मला घासत गेले बरं तो गडबड गोंधळ एवढा झाला की पाय वर घ्यावेत हे सुद्धा सुचले नाही पण नंतर काही क्षणानंतर लोकल प्लॅटफॉर्मवर थांबली स्टेशनला त्यावेळेला नंतर पाय वर घेतले पण पायाला थोडासुद्धा खरचटलेला किंवा रक्त अजिबात आलेलं नाही म्हणजे सांगायचं हे की बापू त्यावेळेला तिथे हजर होतेच आणि आपल्या प्रत्येकाला प्रत्येक प्रसंगात हा बापू आपल्या पुढे मागे आजूबाजूला सर्वत्र असतो याचा हा अनुभव आहे आणि त्यानंतर पाय वर घेतल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारची इजा नाही म्हणजे बापूंना आपण संकटात खाक मारो अथवा न मारो तो आपल्या सदैव आपल्या पाठीशी असतोच हरिओम श्रीराम अंबज्ञा